and they end up with a problem. And that problem is most of the time solved by mathematicians. This is most of the times occurred in history. So knot theory is one of that problem actually. So what happened in the earlier stage was, people were trying to find out what is the shape of an atom. Okay? And they were trying to find out that how electrons revolve in that atom and how they do not escape from that orbit. What happened is, first of all, they suppose that atom to be something like this. Somewhat in this way. Okay, so this is upper side and this is lower side. And they, in early stage, they were confused that if this is the shell of atom, then how would electrons revolve in that atom and so on. But somewhat in 1920s, our Bohr explained that atom has different properties and those shells are different and so on. But mathematicians took this problem and they developed the Bohr theory known as knot theory. Okay, so this is the history of knot theory. And let me tell you a story. Okay, and let me explain it in Marathi. एकदा काय झालं, आपली डॅश असते ना, डॅश लाईन, म्हणजे दिस इज अ फिक्शस फिगर, आपली जी लाईन असते ती खूप नाराज होती. नाराज होती म्हणजे काय होतं की तिला याची खंत होती की शी ओनली रिमेन्स इन वन डायमेन्शन, शी कॅनॉट गो इन टू टू डायमेन्शन्स ऑर थ्री डायमेन्शन्स. ओके, आणि तिचा स्क्वेअर नावचा एक फ्रेंड होता. मग तो स्क्वेअर नावचा फ्रेंड काय म्हटला, आता तू कुठंच काय होतो. मग ती म्हटली, अरे बघ ना, मला टू डायमेन्शन मध्ये जातच येत नाही. सो स्क्वेअर गेव द लाईन अ सोल्युशन. स्क्वेअर काय म्हणाला की तो आता वन डायमेन्शन मध्ये काहीतरी अशी दिसते. ओके, स्वतः आपण त्या नॉटच्या फॉर्म मध्ये नाही, समोर लाईक दिस, म्हणजे अगदी मॅथमॅटिकल कन्सेप्ट आपण रिलेट नाही करू शकत, बट स्टोरीच्या फॉर्ममध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो की त्या स्ट्रेट लाईन आपण जर नॉट मध्ये कन्वर्ट केलं तर वी गो इन टू द स्पेस आर थ्री, वी गो इन टू थ्री डायमेन्शनल स्पेस विच वी कॅन हॅव. सो फंक्शन, आपण जर एक फंक्शन कन्सिडर केलं तर नॉट हे आर थ्री जो आहे एक फंक्शन. ओके, आता लेट मी गो बियॉन्ड दिस. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ नॉट्स आय विल ड्रॉ हियर ऑल्सो. We can have not like this also. Somewhat like this. Okay. So these are some examples of knots. Now, obvious question is, knots can have different shapes, but when two knots are equivalent. Okay. So suppose I have these two knots here. Are these two knots equivalent? या दोन्ही इक्विव्हॅलेंट आहेत का असा प्रश्न ऑब्व्हियसली आपल्या मनात येऊ शकतो. कारण एक साधी गोष्ट आहे, मी ही एक नॉट जर धरली, याच्यात मी अजून एक असा फोल्ड केला, सपोज इथे एक फोल्ड असा, इथे एक आला, इथे एक आला, तर अशा अनेक नॉट्स मी या एका नॉटपासून तयार करू शकतो. आणि मग खूप जरा कॉम्प्लेक्स असे नॉट्स असतील तर त्यांना मी सिम्प्लिफाय करून या नॉटला मॅच करू शकतो का असा ऑब्व्हियस प्रश्न असेल सर्वांच्या मनात. तर त्याचं उत्तर असं आहे की त्याच्यासाठी काही क्रायटेरिया आहेत, इट हॅज सम स्पेसिफिक क्रायटेरिया सो दॅट वी कॅन फाइंड आउट द इक्विव्हॅलंट नॉट्स विच आर इक्वल टू इच अदर. सो लेट मी डिस्कस विथ यू दोज क्रायटेरिया. व्हेन आर द टू नॉट्स इक्विव्हॅलंट? Thank you.
क्रॉसिंग नंबर ऐसा अर्थ क्या है कि की पोजीशन वाला कितनी बार ओके सो इफ आई कंसीडर दिस नॉट माझ्याकडे ही पोजीशन फक्त इथे मिळते सो इट हैज अ क्रॉसिंग नंबर 1 मी जर याला अजून एक ट्विस्ट केला इट हैज क्रॉसिंग नंबर 2 खाली अजून एक ट्विस्ट केला क्रॉसिंग नंबर 3 ओके सो ऑब्वियसली या नॉटचा क्रॉसिंग नंबर 0 राइट सो इट इज कॉल्ड अननॉट ह्या दोन कन्सेप्ट घेऊन मी वेन टू नॉट एक्सप्लेन करतो ऑफकोर्स आता क्रॉसिंग नंबर क्रॉसिंग नंबर इज द लिस्ट नंबर ऑफ फोर्ड्स आणि जर दोन नॉट्स